कोल्हापूर महापौर मतदानासाठी नगरसेवक येणार असल्याने त्यांची गेटवर ओळखपत्र तपासणी पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव करत होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेते राज्याचे माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हरकत घेतली. त्यामुळे भडकलेल्या या दोन्ही नेत्यांनी गुरव यांना गडचिरोलीची हवा दाखवण्याचा इशारा दिला. मात्र या धमकीला न घाबरता गुरव यांनी गडचिरोलीलाच काय पण घरात सुद्धा बसेन, मात्र तुम्हाला आज सोडणार नाही अशा शब्दात प्रति आव्हान दिलंय.